सध्या रमजानचे रोजे सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर सोलापुरात लोकसभेचं वातावरण तापलेलं दिसतंय. राजकीय नेते रोजा इफ्तार पार्टीला उपस्थिती लावत आहेत, त्यामध्ये काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे हे तर शहरातील बऱ्याच रोजा इफ्तार पार्टीला दिसून येत आहेत. काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळाली असून त्यासाठी लोकसभेसाठी MIM हा पक्ष उमेदवार देण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे काँग्रेसचे अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान याच पार्श्वभूमीवर रोजा इफ्तार पार्टीला काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे आणि MIM चे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांची भेट झाली, त्यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी स्वतः खजूर भरवून शाब्दिक यांचा रोजा सोडवला. एकीकडे असं चित्र असताना दुसरीकडे शाब्दी यांचे राजकीय विरोधक माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्या ठिकाणी शरद पवारांनी स्वतः खजूर भरवून तौफिक शेख यांचा रोजा सोडवला. सध्या हे दोन्ही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.